ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे लोकसभेच्या मैदानातून. महाराष्ट्रातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी पार पडणार आहे. त्यासाठीच्या राज्यातील प्रचार तोफा आज थंडावल्यात. 5व्या टप्प्यात महाराष्ट्रातून मुंबईतील 6 मतदारसंघांसह धुळे, नाशिक, पालघर आणि ठाणे, कल्याण तसंच भिवंडीतील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. तर जवळजवळ सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत निश्चित आहे. उज्ज्वल निकम, यामिनी जाधव, श्रीकांत शिंदेंसह मिहिर कोटेचा तसंच संजय दिना पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर 5व्या टप्प्यातील प्रचार आज संपला. यावेळी अंतिम क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं आहे. दुसरीकडे तर उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला गेले आहेत. आज प्रचार तोफा या थंडावलेल्या आहेत. या टप्प्यातला प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि प्रचाराचा समारोप आज झालेला आहे. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलंय. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करत वंदन केलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मुंबादेवीच्या चरणी लीन झालेले बघायला मिळाले. तर नावाला पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्यानं घेतला असा निशाणा उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करताना राज ठाकरेंवर साधला आहे. यावेळी उठ दुपारी घे सुपारी अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला. मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही. जे सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची. हे सगळे असे चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही. म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक नाव आडनावाचा पाहिजे. तो सुद्धा घेतलाय भाड्याने. बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील. उद्या कोणीही एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आहे, राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले, म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे, त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये. एक दृष्टीने असणार नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांनी भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे. या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत. आता बातमी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधल्या वार पलटवाराची आहे. फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी फडतुणवीस असा उल्लेख केलाय. तर सध्या गल्लीतल्या निवडणुका असल्यासारखी भाषणं केली जात असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. ठाकरेंचं भाषण शिव्यांनी सुरू होतं आणि शिव्यांनी संपत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच मोदीजी नकली शिवसेना म्हणाले. उद्धवजींना मिरची लागल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. आमदार गणपत गायकवाड
त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे फडणवीस जे आहेत, फडणूस काय ते आता शब्द माझी जीभ थोडी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा जान तक हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार जी वाढते माझी फडतूच नवीस नाही फडणवीस हा अरे तुम्ही तुम्ही टाळ्या नका बाजू मी चुकलो तर तुम्ही करेक्ट करा फडतूस फडणवीस त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती तरी सुद्धा ते त्याला वाचवू शकले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासनं मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात मग काही मला देतात मग पुन्हा मोदीजींवर जातात शिव्यांपासनं सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे त्यांची शिव्यासेना आहे. मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू. आता उद्धवजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडकं म्हटलं. बरोबर आहे आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला. या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? नाही. मग ती काय 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 नकली शिवसेना. आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेजी तुम्ही निश्चितपणे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात पण विचाराचे वारसदार मात्र तुम्ही नाही आहात. विचाराचे वारसदार या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होऊ शकतात. विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. तर देशभक्त शब्दावर आक्षेप असणारे देशद्रोही असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर पलटवार केलाय. उद्धव ठाकरे भाषणात सुरुवातीला हिंदू शब्द वापरत नाहीत अशी टीका TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून फडणवीसांनी केली होती त्यावर ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. ही निवडणूक सुरू होण्याच्या आधीपर्यंत तुम्ही म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो इंडिया आघाडीची जी सभा मुंबईत झाली तेव्हापासून तुम्ही हिंदू शब्द घेणं सोडलं. हिंदू का सोडलं? देशभक्त म्हणाला आमची हरकत नाही आहे. हिंदू का सोडलं? का तुम्हाला लाज वाटते? लाज वाटते तुम्हाला, लाज वाटते हिंदू शब्द घ्यायची, लाज वाटते कारण तुम्हाला भीती वाटते. हे म्हटल्याबरोबर ज्यांच्या शरणी आता आपण गेलो आहे, ज्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवायची आहे, ते लोक नाराज होतील म्हणून तुम्ही हिंदू शब्द सोडला. म्हणून मी सांगतो नकली कुठे म्हटलं जातं माहिती आहे? इथे नकली पण आहे. कालेस फडणवीस म्हणाले की यांना हिंदू शब्द सोडला. मी हिंदुत्व सोडलं नाही, मी भाजपला सोडले, लाथ मारले भाजपला, मी हिंदुत्वाला नाही सोडलेलं. पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो हे काय मी सोडलेलं नाही पण देशाची लढाई म्हटल्यानंतर मी देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीनो असं म्हटलं तर आम्ही काही देशभक्त नाही. आणि म्हणून मी फडणवीसांना सांगतोय की ज्या कोणाला देशभक्त या शब्दाबद्दल आक्षेप असेल ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत. पहिल्या या देशद्रोह्यांना आपल्याला गेट आउट सांगायला पाहिजे. राज्यात मवियाला 48 पैकी 48 जागा मिळतील असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. तर उद्धव ठाकरे 48 पैकी 49 जागा जिंकतील असा उपरोधिक टोला ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांनी लगावलाय. 4 जूनला आपल्या देशातला जुमला पर्व संपत आहे आणि 14 साली जे मोदीजी म्हणालेले त्या आजची दिनाची सुरुवात येत्या 4 जूनपासून होईल कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येते. खरगेजी म्हटले की 46 जागा तुम्हाला मिळतील 48 पैकी. मी थोडं करेक्शन करतो, मी तर म्हणतो 48 च्या 48 मिळतील. मला एका पत्रकाराने विचारलं म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या 48 जागा येतील. म्हटलं उद्धवजींचं कर्तृत्व मोठं आहे, ते 48 पैकी 49 जागा देखील आणू शकतात.
आमच्या काही 49 वगैरे येतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे प्रॅक्टिकल लोक, जमिनीवर काम करणारे लोक, जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे. तर फडणवीस चोरांचे सरदार असल्याची टीका राऊतांनी केली आहे. जिथे चोरीचा आणि दरोड्याचा माल तिथे फडणवीस असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तर चोरांचे सरदार कोण हे जनतेला माहीत असल्याचा पलटवार बावनकुळेंनी केला आहे. मिहीर कोटेचाचे पैसे पकडले बरं का, हा आचारसंहितेचा भंग आहे. पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करताय. आणि डेप्युटी सी एम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस. जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत. चोरांचे सरदार कोणा या महाराष्ट्रात बघितलं आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संपूर्ण सरकार लुटल्या गेलं, 35 वर्ष महानगरपालिका लुटल्या गेली. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचा आणि आता पुन्हा एकनाथजीच्या नंतर महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास होतो आहे. आपण बघा, मुंबई बदललेली आहे, हे उद्धव ठाकरेंनी बदलवली. काही ठिकाणी मतदानाआधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते असा आरोप भाजपचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी केला आहे. मतदान कमी होणाऱ्या ठिकाणी गैरप्रकार सुरू आहे, कुठे गैरप्रकार आढळला तर त्या लोकांना तत्काळ ताब्यात घ्या असं ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी एवढा पळपुटा आणि घाबरट व्यक्ती पाहिला नाही अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे. या ठिकाणी अशा तक्रारी आल्यात, ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत, की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाई लावतायत. म्हणजे ही शाई बाहेर आली कशी, तो एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून उद्या जिथे जिथे निवडणुका होणार आहेत तिथल्या सर्व निवडणूक यंत्रणेला आणि आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे की असा कुठे जर का गैरप्रकार आढळला तर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात द्या. उद्धव ठाकरेजी इतका निवडणुकीतला घाबरट पळपुटा माणूस मी पाहिला. अगोदर यांनी बोंबाबोंब केली ईव्हीएम मशीनवर. ईव्हीएम मशीनचा विषय संपला तर ज्या भागामध्ये निवडणुका मतदान झालं तिथल्या टक्केवारीवर मग हे लोक गेले सुप्रीम कोर्टात ईव्हीएम मशीन बदला हे सांगण्यावर आणि आता आले बोटाच्या शाईवर. याचा अर्थ स्पष्ट आहे, निवडणुकीतला पराभव यांना स्पष्ट दिसतोय. मोदींच्या रोड शो साठी बीएमसी कडून 3,56,00,000 खर्च झाल्याचा आरोप राऊतांनी केला आणि बीएमसीने खर्च केला हा आचारसंहितेचा भंग आहे, गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राऊतांनी केली आहे. त्याला दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय. या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3,56,00,000 रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. ज्यावेळेला राष्ट्राचा प्रमुख आपल्या शहरामध्ये येतो त्याला सुरक्षेची जबाबदारी ही सुद्धा त्या राज्यावर असते. आज त्यांचा जीव बहुमोल आहे देशाच्या दृष्टीने आणि मग आम्हाला कुठेतरी संधी मिळेल म्हणून तर पाकिस्तानमध्ये हे सगळं केलं जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्राच्या सुरक्षेबद्दल तुम्ही बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानाची मनीषा ठेवणं चुकीचं नाही परंतु त्याच्यासाठी राष्ट्राचं हित जर धोक्यामध्ये येत असेल तर राष्ट्र प्रथम आहे. तर सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती, मात्र आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतः स्वतःला चालवते असं वक्तव्य जेपी नड्डांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. अटल बिहारी वाजपेयी असताना पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती, त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती, आता आमची क्षमता वाढली आहे, आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत, भाजपा आता स्वतः स्वतःला चालवू शकतो, भाजपा आता मोठा झाला आहे, या पक्षातील नेते कर्तव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करतो. खरगे साहेब, आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आरएसएसची गरज नाही. म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वं वर्ष, म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात तसं संघाला 100वं वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत. विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे. शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे. राष्ट्र प्रथम आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका. खरं तर प्रचंड ताकदीने आम्ही सर्वांनी काम केलं आहे. आमच्या सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांनी, 35 लाख भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या संघटनेनी मागच्या 16 महिन्यापासून प्रचंड काम उभं केलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत दिसेल. आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या. स्वातंत्र्यवीर सावरकर निवडणुकीचा मुद्दा नाहीत, मोदी विनाकारण चिथावणी देण्याचं काम करतात, मोदींनी दिलेल्या आव्हानानंतर शरद पवारांचा निशाणा. पुणे सातारा महामार्गावर सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर, शिंदेवाडी गावाजवळ निकाला आधीच ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदेकडून बॅनरबाजी, गुलाल आपलाच असा बॅनरवर उल्लेख. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी अमोल कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर, पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर झळकले, शिरूरमध्ये कोल्हेंचे आढळराव पाटलांविरोधात लढत. नाशिकमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने, हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजेंचे कार्यकर्ते समोरासमोर, दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. उद्धव ठाकरे मोदींवर टीका, नाहीतर दिखावा करतात, भाजपसोबत जाणार नाही हा ठाकरेंचा दिखावा, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. मोदींनी अर्धवट केलेलं राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करणार, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा. मर्यादा पाळा अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा. धनंजय मुंडेही आता जातीयवाद करायला लागलेत, मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात, मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला संपूर्ण मराठा समाज विधानसभेच्या मैदानात उतरेल, मनोज जरांगे पाटलांचा इशारा. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना खत बियाणं दिलं, अन्न सुरक्षा कायदा युपीए सरकारनं आणला, मोदी आता खोटं बोलतायत, शरद पवारांची टीका. नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी भाजप नव्हे तर मुंबई महापालिकेकडून खर्च, रोड शोचा 3 कोटींचा खर्च मुंबई महापालिकेने उचलला, महापालिका आयुक्तांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांचा आरोप. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये न राहण्याच्या सूचना, नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नोटीस जारी, तर पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून नोटीस दिल्याचा सुधाकर बडगुजरांचा आरोप. नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल, औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल. एफआरपी शिवाय जादाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी, एफआरपी शिवाय जादा पैसे शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात ठराव करण्याचीही मागणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार, मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती, मंदिराच्या संवर्धन कामांमुळे पदस्पर्श दर्शन बंद. बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत रहा TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड,